मुंबई साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार प्रकरणी संबंधित नराधमाला फाशीच्या ऐवजी त्या मुलीला झालेल्या वेदना एवढीच मोठी शिक्षा द्यावी अशी मागणी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी केली आहे. मोहन चव्हाण या नरपशुला सौम्य फाशीसारखी शिक्षा देऊ नये, वेदनादायी शिक्षा द्यायला पाहिजे असं माझं मत आहे. त्यानं ज्या पद्धतीनं त्या मुलीवर बलात्कार केला आणि नंतर तिच्या गुप्तांगामध्ये लोखंडी बार सरकवला, याच्या काय वेदना त्या मुलीला झाल्या असतील त्याची जाणीव ठेवून याला देखील त्याच्यापेक्षा भयंकर वेदना सहन कराव्या लागतील अशा तऱ्हेची शिक्षा देण्यात यावी.